तातडीनं जी 5,000 रुपये मदत करायची असते ती मदत मिळालेली नाही. आणि आता त्या व्यक्तीशी त्या महिलेशी मी बोलत होतो, म्हणलं का काल आत्महत्या केली, ते म्हणले दादा माझ्या नवऱ्याने विष प्राशन केलं आणि सरळ सांगितलं की आता इतके दिवस झाले तरी कुठल्याही प्रकारची मला मदत मिळत नाही आणि त्याच्यामुळं माझं आता कसं प्रपंचाचं कुटुंबाचं होणार या दुःखामध्ये त्यांनी स्वतःला संपवलं. आता एकनाथराव शिंदे तुम्ही मला सांगा की 302 गुन्हा कोणावर दाखल करायचा, आपण राज्याचे मुख्यमंत्री झालेला आणि तुम्ही सगळीकडे फिरताय तो तुमचा अधिकार आहे, त्याबद्दल मला काही म्हणायचं नाही. पण जे सध्या सर्वात महत्वाचं संकट आपल्या मराठवाडा विदर्भाच्या जनतेवर आलेलं आहे त्या संकटामधनं त्या लोकांना बाहेर काढायचा प्रयत्न करा ना. पहिल्यांदा त्यांना एक आत्मविश्वास द्या ना की बाबा नका तुम्ही आत्महत्येच्या पर्यंत विचार करू, आत्महत्या तर अजिबात करू नका, तुम्हाला संकटातनं 100% सरकार बाहेर काढेल. नुसतं बाहेर काढेल बाहेर काढेल, 15 दिवस अजून पंचनाम्यांनाही बाकीच्या प्रकारची कुठली मदत नाही, मात्र इकडं तिकडं फेऱ्या चाललेल्या आहेत, इकडं तिकडं दौरे चाललेले आहेत. ते दौरे महत्वाचे आहेत का माणसाचा जीव महत्वाचा आहे याचा कुठंतरी विचार मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री केला पाहिजे आणि त्या जी भगिनी आज आमची विधवा झालेली आहे तिला न्याय मिळायला पाहिजे. काही शेतकऱ्यांनी आत्महत्या कराव्यात मग तुम्ही लक्ष देणार आहे, याचं उत्तर सरकारने दिलंच पाहिजे.